राज्यात इंधनाच्या दरांनी 90 कधीच वाढ केली असून शतकाकडे वाटचाल सुरू आहे. इंधन दरवाढी विरोधात केंद्रातील भाजप सरकारला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी इंधन दरवाढीवरून भाजपवर टीका केली आहे. अशातच आता शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे राज्यात महागाई भडकण्याची शक्यता वाढली आहे. महागाई वाढली तर त्याची राज्य सरकार विरोधात उमटणारी प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको निषेध सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या आंदोलनाची हवा काढण्यासाठी भाजप सरसावला असून भाजपने वीज दरवाढी विरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या आंदोलनामुळे इंधन दरवाढ कमी होणार का हे येणाऱ्या काळात दिसून येईल. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.